कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. आज मुंबईत 5 तर नागपूरमध्ये 1 कोरोना पॉझिटिव्ह सापडलाय. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ही 159 वर पोहोचली आहे. दरम्यान PTIने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 834 झाली आहे. आत्तापर्यंत 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या 24 तासात देशभरात 75 रुग्ण वाढलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मागच्या 2 महिन्यांत विदेशातून भारतात 15 लाख प्रवासी आले. या सगळ्यांना देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. पिंपरी चिंचवडमधील 5 कोरोना बाधितांची पहिली टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केलंय. या सर्व रुग्णांवर भोसरी येथील नवीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची 14 दिवसानंतरची ही पहिली टेस्ट निगेटिव्ह आली असून त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती डॉक्टर लक्ष्मण गोफन यांनी दिली आहे. दरम्यान काल 3 कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आलंय. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र यानंतरही अनेक नागरिक नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. नाशिकमध्ये देखील असे प्रकार पाहायला मिळतात. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी काम नसताना बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या गाड्या ह्या जप्त करण्याचा आदेश दिलाय. जमावबंदी आणि संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या गाड्या या 3 महिन्यांसाठी जप्त केल्या जाणार आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या ही 834 वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात हा आकडा 159 वर गेलाय. सगळ्यांनी काळजी घ्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अनेक दिग्गज नेते सांगत आहेत. पुण्यातील नायडू रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयातील नर्स छाया यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या कामाचं कौतुकही केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन कोरोनाग्रस्तांसाठी सातत्याने कष्ट घेणाऱ्या नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि सिस्टर्स तसेच इतर सगळ्यांचंच मनोधैर्य उंचावणारा ठरला. हॅलो सिस्टर, नमस्ते, तुम्ही कशा आहात अशी मराठीत सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छाया यांच्याशी संवाद साधलाय. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या ही वाढतच आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत 195 देशांत पसरला असून 5 लाख नागरिकांना याची लागण झाली आहे. 26,000 अधिक नागरिकांचा या महामारीनं बळी घेतला. चीनच्या वुहान या शहरातून उद्भवलेल्या या कोरोना विषाणूने इटलीत हाहाकार माजवलाय. इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. एका दिवसात इटलीमध्ये 969 जणांचा मृत्यू झालाय. आणखी 26,000 नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.